धनराज गरड या कल्पक संपादकानं सुरू केलेलं युवा संवाद हे चॅनल मागे गेल्या चार वर्षापासून पुणे परिसरामध्ये तरुणांच्यासह सर्व प्रकारच्या श्रोत्यांमध्ये आणि रसिकांमध्ये लोकप्रिय अशा प्रकारचं चॅनल ठरलेलं आहे मुख्यतः या संपादकाची भूमिका मला जी कळाली ती अत्यंत संवेदनशील आहे जनतेशी संवाद करणारी भूमिका या चॅनलची आहे आणि म्हणूनच या चॅनलला प्रचंड अशा प्रकारचं भवितव्य या मीडियाच्या कालखंडामध्ये निश्चितच अशा प्रकारचं मला वाटतं विधायक प्रवृत्तेला अर्पण केलेलं आणि संबंध च चांगुलपणाच्या गोष्टी तरुणांपर्यंत नेऊन संवादाच्या माध्यमातून वाईट गोष्टीचा संबंध नष्ट करण्याच्या दृष्टीनं केलेलं प्रबोधन मग ते संवादाच्या माध्यमातून असेल ते विधायक कर्तृत्वाच्या माध्यमातून असेल ते संभाषणाच्या माध्यमातून असेल ते कलाकृतीच्या माध्यमातून असेल पण हे सगळं करताना कुठल्याही प्रकारचा क्राईम गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटना याचा वेळ अशा प्रकारचं कुठला ध्यास या चॅनलला लागलेला नाही त्यामुळं हे निष्कलंक अशा प्रकारचं चॅनल चा असं मी मानतो कारण गुन्हेगारीच्या जगामध्ये बुडालेले अनेक मोठे मोठे चॅनलसुद्धा हे त्याच्या आहारी जातात आणि त्याचाच प्र बटबटीत अशा प्रकारच्या गुन्हेगारीचं चित्रण आणि अशा प्रकारचं दर्शन घडवण्याचा प्रयत्न करतात ते पाहून समाजाला काहीच उपयोग होत नाही पण आमच्या गरडणी मात्र युवा संवाद हे चॅनल चॅनलच्या माध्यमातून फक्त आणि फक्त तरुणांची विधायक प्रवृत्ती फक्त आणि फक्त रचनात्मक कार्याचा संदेश फक्त आणि फक्त संवादाचं माध्यम फक्त आणि फक्त सत्प्रवृत्ती सज्जनपणा माणुसकी स, स सत्याची अभिव्यक्ती समता मानवता अशा मानवी मूल्यांच्यावर आधारलेलं सामाजिक सांस्कृतिक प्रबोधन गरड नावाच्या या तरुण कल्पक कलावंत अशा प्रकारच्या संपादकानं भारतातला युवक जोडण्याच्या दृष्टीनं अशा प्रकारची युवासंवादची ही भूमिका मला अत्यंत महत्त्वाची वाटते लोकांमध्ये प्रामुख्यानं युवकांची संख्या मोठी आहे आणि म्हणूनच युवकांची मनं जाणून त्यांची स्पंदनं जाणून युवक संद... संवाद असंच या चॅनलचं चा नाव ठेवून सबंध युवकांच्या स्वप्नाला साध घालणारा हा संपादक हा निश्चित जगावेगळी वाट चालतो आहे आणि म्हणूनच युवकांमध्ये रमणारा युवकाशी समर्पित असणारा हा तरुण युवा संपादक आणि त्याचं हे चॅनल युवा संवाद हे चॅनल माझ्या दृष्टीनं गौरवास्पद आहे संपादक धनराज गरड यांचं मी अभिनंदन करतो सर्व श्रोत्यांना सर्व प्रेक्षकांना मी शुभेच्छा देतो धन्यवाद